डियर स्टूडेंट्स, आता काही आपण थोडी पुढची थिअरी पाहूया. पुढची थिअरी म्हणजे याच्यामध्ये आपण मेनली सबसेटचा पॉईंट पाहणार आहोत. सबसेट म्हणजे समजा मी एक पहिलं डेफिनेशन लिहितो, तुम्हाला त्याचं स्टेटमेंटचं मीनिंग कळते का पहा. सेट पी इज सेट टू बी सबसेट ऑफ सेट क्यू इफ ईच एलिमेंट ऑफ सेट पी इज इन सेट क्यू. इंग्रजी थोड़ी भारी असते आपली. सेट पी इज सेट टू बी सबसेट ऑफ सेट क्यू. पी हा क्यूचा सबसेट होईल किंवा जर ईच एलिमेंट ऑफ सेट पी, सेट पी चे प्रत्येक एलिमेंट इज इन सेट क्यू. सेट पी चे जेव्हा सगळे एलिमेंट सेट क्यू मध्ये असेल तर मी सेट पी ला सेट क्यू चा सबसेट म्हणेन. पी इज सबसेट ऑफ क्यू हा सिम्बॉल कशाचा आहे, सबसेटचा. आर यू रेडी? कन्सेप्च्युअली पूर्ण क्लिअर करण्यासाठी आपण त्याला एक्झाम्पलद्वारे पाहूया. समजा इथे सेट क्यू आहे आणि त्याचे एलिमेंट घेतो आहे मी ए बी सी डी ई. पॉईंट क्लिअर होत आहे. हिअर इज सेट पी, ओके, अँड इट्स एलिमेंट्स आर बी सी ई. ओके, स्टेटमेंट आहे सेट पी इज सेट टू बी सबसेट ऑफ सेट क्यू इफ ईच एलिमेंट ऑफ सेट पी, सेट पीचा ईच एलिमेंट म्हणजे बी सी ई इज इन सेट क्यू. हा बी क्यू मध्ये आहे, आ आहे, सी आहे, आहे ई आहे, आहे म्हणजे पी हा कोण झाला, क्यूचा सबसेट झाला. आर यू गेटिंग? दॅट इज दिस बी इज बिलॉंग्स टू क्यू, दिस सी इज बिलॉंग्स टू क्यू अँड दिस ई ऑल्सो बिलॉंग्स टू क्यू. पीचा प्रत्येक एलिमेंट क्यूमध्ये आहे म्हणून पीला क्यूचा सबसेट म्हणायचो. एक मी एक्झाम्पलद्वारे घेऊ. अजून एक मी समजा इथं सेट ए लिहिलं, त्याचे एलिमेंट लिहित आहे 1 2 3 4. आय एम टेकिंग सेट बी हुज एलिमेंट इज 1, सेट सी हुज एलिमेंट इज 2 3, सेट डी हुज एलिमेंट इज 3 4 5, सेट ई हुज एलिमेंट इज 1 3 4, सेट एफ हुज एलिमेंट इज 0 1 2 3, अँड लास्ट वन सेट डी 1 2 4 3. ओके, सबसेट रिलेशन पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा बीचा एलिमेंट कोण आहे, 1. 1 ए मध्ये आहे का, हो आहे. कॅन आय राईट देन बी इज सबसेट ऑफ ए. पॉइंट क्लिअर? आफ्टर दॅट सी, सीचा एलिमेंट 2, 2 आहे का याच्यात, हो आहे. 3, हो आहे. कॅन आय से दॅट सी इज सबसेट ऑफ सेट ए. ओके, डी, डीचे एलिमेंट 3 4 5, 3 आहे, आहे. 4 आहे, आहे. 5 आहे, नाही. सो डी इज नॉट अ सबसेट ऑफ सेट ए. आर गेटिंग? क्लिअर होतंय का? ओके, कारण की ईच एलिमेंट म्हटलं, ईच म्हणजे प्रत्येक जण तो असायलाच पाहिजे. ई सेट 1 3 4, 1 आहे, आहे. 3 आहे, आहे. 4 आहे, आहे. देन आय एम सेइंग दॅट ई इज सबसेट ऑफ सेट ए. क्लिअर होतंय? आर यू गेटिंग? ओके, आफ्टर दॅट एफ, बोला एफ बद्दल काय म्हणत आहे तुमचं, एफ हा एचा सबसेट आहे का नाही, आहे का नाही. 0 आहे, नाही. एकही जर नसेल तर सबसेट होणार नाही. नाऊ कॅन वी से दॅट डी सबसेट ऑफ ए. 1 2 3 4, 1 है, है. 2 है, है. 3 है, है. 4 है, है. डी सबसेट ऑफ ए. सगळे एलिमेंट आहेत ना, म्हणजे हे दोन्ही सेटचे एलिमेंट सेम आहेत, इक्वल सेट्स आहेत. हा कॉन्सेप्ट बनते इक्वल सेट्स आर सबसेट ऑफ ईच अदर.
इक्वल सेट्स आर सबसेट ऑफ इच अदर. थोड़ा डीप नहीं अपने पॉइंट क्लियर होते. समझा एक सेट से सगे एलिमेंट दुसर सेट मध्य तो सेट त्या दुसऱ्या सेटचा सबसेट आहे. आर यू गेटिंग? आता याच्यामध्ये मला सांगा हा ई या डीचा सबसेट होईल का? वन है थ्री है थ्री है फोर है फोर है. दैट इज कैन आई सेट ई सबसेट ऑफ डी. समझते हैं? वी आर सेइंग इट एज सबसेट एंड वी आर सेइंग इट एज नॉट सबसेट. थ्योरी सा पार्ट क्लियर होता है? ओके. आता थोड़ी पुढची थ्योरी पाहूया. सबसेटचा कन्सेप्ट क्लियर है? तो सबसेटचा कन्सेप्ट झाल्यानंतर मला तुम्हाला सांगायचे दोन कन्सेप्ट. एक आहे युनियनचं आणि एक आहे इंटरसेक्शन. युनियनसाठी कोड वर्ड आहे ऑल एलिमेंट. ओके. आणि इंटरसेक्शनसाठी आहे कॉमन एलिमेंट. ओके. समजा एक सेट दिला ए, एलिमेंट आर 10, 15, 17, 19. ओके. सेट बी दिलेला आहे, इट्स 18, 17, 16 and 14, 13. ओके. क्लियर है? त्याच्यावरून अपन युनियनचं कन्सेप्ट बघू. युनियनला युनियन डिनोट करतात, इट्स अ युनियन. युनियन मतलब ऑल एलिमेंट. ऑल एलिमेंट यू फॉर मैंने क्या बोला है? ऑल एलिमेंट. तो ए और बी के सभी एलिमेंट ले लो. तो ए के एलिमेंट क्या है? 10, 15, 17, 19, 18, 17, 16, 14, 13. आ गया? समझ में आ गया? क्लियर है? इसके और इसके पूरे एलिमेंट. रुको, मैंने एक गलती की है. क्या गलती की है? जब कभी भी सेट फॉर्म होता है तो मैंने आप लोगों को एक इम्पॉर्टेंट पॉइंट बोला था. काय म्हटलं होतं? सेट मध्ये एकाची एकदाच एंट्री असते. इथं 17 आहे, इथं 17 आहे, तर हे घेता येणार नाही. अजून कोणी कॉमन आहे का? नाही ना? नाही. तर ह्या दोघांमध्ये एंट्री होणार नाही. हा हा 14 आहे, इथं 14 नाही. समजलं? म्हणजेच माझा ए युनियन बी मध्ये ॲक्च्युअलमध्ये काय होईल? 10, 15, 17, 19, 18, 16, 14, 13. आर यू गेटिंग? क्लियर है? ओके. नेक्स्ट म्हणलं आपण काय म्हणलं? इंटरसेक्शन. उसको उल्टा यू लिखते हैं. दिस इज फॉर इंटरसेक्शन. इंटरसेक्शन मतलब कॉमन. तो ए और बी में कॉमन कौन है? 17, 17. और कोई कॉमन है क्या? नहीं है. तो इसको लिख दे. क्लियर है? समझते? यूनियन एंड इंटरसेक्शन. एक एग्जांपल लेते हैं और एक एक. लेट देयर इज अ पी सेट हुज एलिमेंट्स आर 7, 9, 11, 12, 13. लेट सेट क्यू इज देयर 9, 10, 11, 12. ओके. राइट है? तो आप बोलिए पी यूनियन क्यू. यूनियन मतलब ऑल एलिमेंट. तो पहले ये लिख लेते हैं सभी पी के 7, 9, 11, 12, 13. ओके. अब ये 9 लिखो क्या? नहीं, 9 ऑलरेडी है. 10 लिखो क्या? हाँ लिखो. 11 लिखो क्या? चलता नहीं, ऑलरेडी है. 12 लिखो क्या? नहीं, ऑलरेडी है. दिस इज यूनियन. आर यू गेटिंग? नेक्स्ट इज पी इंटरसेक्शन क्यू. पी इंटरसेक्शन क्यू म्हणजे काय? इंटरसेक्शन मतलब कॉमन. तो पी और क्यू में कॉमन कौन है? कोई दिख रहा है क्या? है ना? ये 9, 9 कॉमन है, 11, 11 कॉमन है, 12, 12 कॉमन है. तो इसके एलिमेंट हो गया 9,
यहां तक क्लियर है? यूनियन और इंटरसेक्शन, यूनियन मतलब ऑल, यूनियन बनाना, इंटरसेक्शन मतलब कॉमन, क्लियर है? अब इसके ऊपर से मैं एक फॉर्मूला बना रहा हूं, डिस्कवरी। देखो या पी सेट में देख टोटल एलिमेंट कितने हैं, मोजा बरा 1 2 3 4 5 6 बराबर। इन द सेट क्यू द नंबर ऑफ एलिमेंट्स आर 1 2 3 4 कैन आई राइट एन फॉर नंबर ऑफ एलिमेंट्स 4 यूनियन 1 2 3 4 5 6 एन ऑफ पी यूनियन क्यू नंबर ऑफ एलिमेंट्स आर 6 व्हाट अबाउट इंटरसेक्शन हाउ मेनी एलिमेंट्स 3 आर यू गेटिंग द सम ऑफ दिस टू इज 9 सम ऑफ दिस टू इज 9 मतलब एन ऑफ पी प्लस एन ऑफ क्यू का एडिशन और एन ऑफ पी यूनियन क्यू और इंटरसेक्शन का एडिशन सेम होता है, क्लियर। और एक क्रॉस यहां पे चेक कर लेता है क्या हम इत्तेफाक से आ गया होगा कोइंसिडेंस झाला असेल तो इथे ए मध्ये किती मॅटर 1 2 3 4 तर मी लिहू इथे एन ऑफ ए इज 4 बी मध्ये किती 1 2 3 4 5 एन ऑफ बी इज 5 यहां पर भी 9 आ गया ऐसा कोई जरूरी नहीं कि 9 ही आया एडिशन 1 2 3 यहां यूनियन 1 2 3 4 5 6 7 8 एन ऑफ ए यूनियन बी इज इक्वल्स टू किती 8 आणि इथे किती आहे इंटरसेक्शन 8 + 1 = 9 5 + 4 = 9 ॲडिशन प्रत्येक वेळेस 9 यावं असं काय नाही इथं कोइन्सिडन्स झालं इथेही 9 9 कमी जास्त होऊ शकते म्हणजे इथे पण ए सेटच्या एलिमेंट आणि बी सेटच्या एलिमेंटचा ॲडिशन आणि युनियन सेटच्या एलिमेंट आणि इंटरसेक्शन सेटच्या एलिमेंटचा ॲडिशन हे काय असतं सेम असतं क्लिअर आहे इथपर्यंत समजतं आहे या कॉन्सेप्टवर आपल्या दोन एक्सरसाइज होणार आहेत सबसेटवर एक आणि एक याच्यावर थोडा एक पार्ट राहिला वेन डायग्रामचा तो वेन डायग्राम आपण पाहूया